नमस्कार मित्रांनो, सुप्रभात. ॲक्च्युली हा व्हिडिओ बनवण्याच्या मागे एक कारण आहे. आपल्या नांदे आणि लवळे रोडवर जी घटना घडली त्याच्यामध्ये मीडियानी खूप वेगळ्या पद्धतीने त्या घटनेला दाखवलं, खूप रंगून दाखवलं मला असं वाटतंय. तो व्हिडिओ आहे ना फक्त एडिट करून तेवढाच दाखवला की जेवढा त्या टू व्हीलरवाले नाही का हल्ला करतात आहेत किंवा ते लोकं थांबलेले हल्ला करतात आहेत, पण तो प्रसंग सुरुवातीपासून तुमच्यापर्यंत आला पाहिजे जेणेकरून तुम्हालाही कळेल की काही गोष्टी गाडीतल्या लोकांचा पण चुकलेल्या आहेत. पण मी समर्थन नाही करत आहे की त्या फॅमिलीवर त्यांनी हल्ला केला, त्याच्याच त्या गोष्टीसाठी मी समर्थन नाही करत आहे, ते चुकीचंच केलं. पण ह्या गोष्टी का घडल्या ना त्या सुरुवातीपासून तुम्ही बघितल्या पाहिजेत मला हे कळत आहे, कारण कुठल्याही मीडियामध्ये हा व्हिडिओ नाही आहे. आणि हा व्हिडिओ जो आला आहे ना तो तुम्ही एकदा बघून घ्या. गाडी राऊतवाडीच्या इथे आली आहे तेव्हा तुम्हाला समोर दिसतं आहे ना पोलिसांची गाडी, त्यांना अप्पर डिप्पर देते आहे, गाडी मध्ये उभी आहे, पेट्रोलिंगची गाडी आहे. सो किती स्पूकी पद्धतीने हे लोक थांबलेत हे बघा. लिटरली गाडीपासून जवळपास 15-20 फूट लांब थांबलेत आणि पहिलं त्यांनी डिप्पर दिला होता, त्याच्यानंतर पोलिसांची गाडी बघून त्यांनी अप्पर दिला. आता मला सांगा, अप्पर दिल्यावर पोलिसांना पुढून गाडीतून किंवा तिथं उभा असताना गाडीत ह्यांच्या गाडीमध्ये म्हणजे ह्या लोकांच्या गाडीत पीडित गाडीमध्ये कोण आहे हे दिसणार नाही आहे. बघा, दुसरी एक गाडी तिथं थांबली आहे, त्यांनी लोकांनी थांबवली आणि तिची चेकिंग होती आहे. सो ती थांबली आहे ना, तर बघा ह्यांनी थांबवण्याचा प्रयत्न केला, हे लोक थांबले नाहीत. मला म्हणायचं आहे काय, इथे पोलीस व्हॅन गाडी थांबवती आहे तरी तुम्ही थांबत नाही आहे, त्याच्यामुळं पोलिसांना पण डाऊट आला असेल की काहीतरी गडबड आहे, त्यात बाहेरच्या राज्यातली गाडी दिसली असेल, नंबर प्लेट वगैरे वगैरे. त्याच्यानंतर हे बघा, इथून गाडी पुढे गेली, हे बघा थांबले नाहीत. ओके, गाडीचा अप्परच चालू आहे, आत्ता लाईटवरती आहे. पुढं आले ते विद्यापीठ कुठलं तरी आहे बघा भारतीय तिथं. सो त्याच्या तिथं आल्यानंतर एक मिनिट हा, तशीच गाडी पुढे गेली पुढे गेली पुढे गेली पुढे गेली पुढे गेली. हां, त्याच्यानंतर ते प्रतापनगर वगैरे आहे ना तिथं एक भारतीय विद्यापीठचं तिथं राईट साईडला हे आहे. सो त्या चौकात आल्यानंतर हे बघा हा स्पीड ब्रेकर आहे. त्याच्यानंतर इथंही पोलीस आणि काही लोकं थांबलेली आहेत, म्हणजे गावातलीच मुलं असतील मला माहीत नाही, पण हे बघा इथे पण थांबवण्याचा प्रयत्न केला त्यांना. एक गाडी थांबली ऑलरेडी, हे काही लुटतात आहेत का तुम्ही मला सांगा, ही गाडी थांबली आहे, त्यांची विचारपूस चालू आहे. आणि इथंही त्या गाडीनी त्यांना बगल दिला, हे बघा बरोबर. सो ती काही गाडी फोडताना दिसतात आहेत का तुम्हाला मुलं, ती नाही दिसत आहे. ओके, याचा अर्थ पोलिसांबरोबरच ते तिथली गावातली मुलं पण आहे ना पेट्रोलिंग करतात आहेत. सो पुढं जाऊयात आपण, तिथं पण ते थांबले नाही आहेत. आता इथे तुम्हाला कुठे दिसतं आहे का की त्यांच्यावर काय हल्ला होतो आहे का काय होतं आहे, पण ज्या पद्धतीने त्यांनी पोलिसांच्या गाडीला पण थांबले नाहीत, म्हणजे पोलिसांच्या व्हॅननी जरी अडवण्याचा प्रयत्न केला तरी ते थांबले नाहीत, इथं चौकातही त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. ॲक्च्युली काय होतं माहिती आहे का, पेट्रोलिंग कशी होती, थांबून विचारतात तुम्हाला. आता आम्ही एवढं प्रवास करतो ना, आता भारतभर आम्ही प्रवास केला आहे, बाईकवर असू फोर व्हीलरमध्ये असू, काही वेळेला रात्रीच्या वेळेला आहे ना अशा गावातली काही मुलं आहेत ना पेट्रोलिंग करत असतात, पोलीस पण बरोबर असतात, तुम्ही बघितलं ना पोलीस पण बरोबर होते. तर अशा वेळेला काय होतं की ते फक्त एवढीच हे करत असतात की गावात कोणी चुकीची व्यक्ती येऊ नये, काही गोष्टी करू नयेत, यासाठी त्या गोष्टी असतात. तर थोडं थांबण्याची गरज होती दोन्ही ठिकाणी मला तरी असं वाटतं, कारण आम्हाला जरी कोणी थांबवायला लावलं ना पोलिसांची निदान पोलीस व्हॅनच्या तिथं तरी त्यांनी थांबणं गरजेचं होतं. सो तिथं पण ते थांबले नाही, पुढच्या चौकात पण थांबले नाही, त्याच्यामुळं सगळ्यांचाच गैरसमज वाढला. आणि ॲक्च्युली सगळे फोनवर माझ्या अंदाज आहे बरं का, मला असं वाटतं की कनेक्टेड असतील, तर त्या ती गोष्ट सगळ्यांच्या पुढं 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 कळत गेली. आणि पुढं आल्यावर हे गावात ह्या गोष्टी घडल्या. हे बघा, मी समर्थन करतच नाही, ह्या गोष्टी चुकीच्याच घडल्या, पण त्याची सुरुवात कुठून झाली ना ते मी मला तुम्हाला सांगायचं आहे. आता मला एक गोष्ट सांगा की पोलीस व्हॅननी जरी यांना थांबवण्याचा प्रयत्न केला, हे थांबले नाहीत लोक, तर मला एक विचित्र अशी गोष्ट वाटते की कदाचित काही वेळेला गाडीतल्या लोकांनी पण, आता बघा हे लोक सगळे ब्लेम करतात आहेत सगळ्या गोष्टींना, पोलिसांना ब्लेम करतात आहेत, तिथल्या लोकांना ब्लेम करतात आहेत. सो कदाचित गाडीतली व्यक्ती
त्याच वेळेला पोलीस स्टेशनला पण जाऊ शकले असती, पण ती गेली नाही. मग काय खरं कारण असू शकतं? कारण ते तिथल्याही पेट्रोलिंगच्या वेळेला थांबले नाहीत आणि डायरेक्ट इथून पोलीस स्टेशनला पण गेले नाहीत. तर त्याच्यामुळं मला थोडा डाऊट येतो आहे. आणि नंतर मग दुसऱ्या दिवशी पोलीस स्टेशनला जाऊन मग बाकीच्या गोष्टी झाल्या. बघा, मला कोणालाच ब्लेम करायचं नाही आहे, पण ह्या गोष्टी ज्या मीडियामध्ये उधळल्या जातात आहेत ना, त्या फक्त एक साईडने उधळल्या जातात आहेत. आणि त्याच्यात वरच्या ज्या कमेंट बघून आहे ना, इतकं वाईट वाटतंय ना. मी काय त्या गावातला नाही आहे, त्या जेवढे गाव आहेत ना तिथं त्या गावातला नाही आहे, पण मला माहिती आहे की त्या परिसरामध्ये आत्ता एक गेल्या 3-4 महिन्यापासून ज्या गोष्टी चाललेल्या आहेत ना, त्या भयानक चालू आहेत. चोर पण आहेत ना, असेच हत्यार वगैरे घेऊन गावामध्ये घुसत आहेत आणि लूटपाट करत आहेत. सो त्याच्यामुळं कदाचित ती मुलं थांबत असतील तिथं. मला पण आता काय 100% खात्री नाही आहे की तीच आहेत, पण अशा गोष्टींना आळा घालण्यासाठी ती लोकं थांबत असतील. आणि पोलीस पण त्यांच्याबरोबर आहेत, ह्याचा अर्थ पोलिसांच्या सहकार्याने ते पेट्रोलिंग करत आहेत माझ्या मते तरी. सो थोडा विचार करण्यासारखी गोष्ट आहे. फक्त एकच बाजू मीडियामध्ये येते आहे म्हणून मी हे सगळं प्रपंच केलं आहे. मला माहिती इथं पण कमेंट सेक्शनमध्ये बराच भडीमारा होईल माझ्यावर पण, पण कसं आहे, दुसरी बाजू पण कळाली पाहिजे की कशामुळे हे कदाचित झालं असेल. सो मला एवढंच तुम्हाला दाखवायचं होतं. चला, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भवानी, जय शिवराय, बाय बाय. शांत हो जा, हम लोग पहुंच गए, शांत हो जा. श्री स्वामी समर्थ वो नहीं आ रहा हमारे आगे.